आतापर्यंत आपण कोड डॉट ऑर्ग या वेबसाईटवरील कोड स्टुडिओमधील पहिल्या आणि दुसऱ्या कोर्सची माहिती घेतली. आज आपण यामधील तिसऱ्या कोर्सची माहिती घेऊ. या कोर्समध्ये एकूण 21 स्टेजेस आहेत आणि या स्टेजेस पाहण्यासाठी तुम्हाला या कोर्सच्या पानावर जावे लागते आणि या ठिकाणाहून ही अनप्लग्ड ॲक्टिव्हिटी, जर ती अनप्लग झालेली असेल तर तेथून तुम्ही ती खेळू शकता. उर्वरित साऱ्या स्टेजेसमध्ये आपल्याला येथे बरेचसे लेवल्स दिसून येतात. जर तुम्हाला एखाद्या स्टेजमधील एखाद्या लेवलमधील कोड पूर्ण करण्यासाठी जर काही अडचण आली तर तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी प्रोग्रामिंग कोर्सेस या टॅबवर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक कोर्सच्या प्रत्येक स्टेजचे आर्टिकल्स दिसून येतील. तर या ठिकाणी तिसऱ्या कोर्सच्या सर्व स्टेजेसची नावे दिसून येतात. एखाद्या स्टेजच्या नावावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पान उघडेल आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक लेवलचे चित्र आणि तसेच तो लेवल पूर्ण करण्यासाठी जे आवश्यक कोडिंग आहे ते येथे तुम्हाला दिसून येईल. तर अशा रीतीने तुम्ही हा तिसरा कोर्स पूर्ण करून आपल्या प्रोग्रामिंगच्या नॉलेजमध्ये भर घालू शकता. तिसऱ्या कोर्समध्ये आपल्याला फंक्शन्स, कंडिशनल स्टेटमेंट्स आणि नेस्टेड लूप्सची माहिती मिळते. तर हे कोर्सेस अशा रीतीने बनवलेले आहेत की अगदी 7-8 वर्षाची मुले देखील याला खेळाच्या स्वरूपामध्ये खेळू शकतात आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रोग्रामिंगच्या ज्ञानामध्ये भर पडू शकते. तर तुम्ही हा तिसरा कोर्स जरूर पूर्ण करा. आज आपण इथेच थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण कोड स्टुडिओमधील चौथ्या कोर्सबद्दल माहिती घेऊ.